शुभम राठी यांच्या हॅबिटाइट फॉर आर्किटेक्चर अँड इनोव्हेशन फॉर सी आफ्रिकन कोस्टालाईन या प्रकल्पाला संपूर्ण जगातून प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांना फ्रान्सच्या आर्किटेक्चर अँड इनोव्हेशन लॉरेट या किताबासाठी नामांकित करण्यात आले आहे. फ्रान्समध्ये झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. भारताला मोठा सागरी किनारा लाभला आहे, त्यामुळे भारतीयांसाठी देखील हा प्रकल्प उपयोगी पडणार असल्याचं संगीता राठी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. यावेळी ओमप्रकाश राठी, महेश मालपानी उपस्थित होते. जॅक रॉजरी फाउंडेशन ही फ्रान्समधील संस्था समुद्रातील अथवा समुद्रावरील वसाहती तसेच अवकाशातील वसाहती याबाबत नवीन दूरदृष्टीवर आधारित अशा वास्तू प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी वार्षिक आंतरराष्ट्रीय वास्तुरचना स्पर्धा आयोजित करते. शुभम राठी यांनी यावेळी पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधला. शुभम राठी हा 26 वर्षाचा असून त्याने मेलबर्न युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियामधून नुकतेच मास्टर ऑफ आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केले आहे. यापूर्वीही त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पारितोषिके मिळवली आहेत. जागतिक परिस्थिती पाहता पाण्याचे प्रमाण वाढत आहे आणि जमीन कमी होत जात आहे. काही वर्षानंतर मुंबई पाण्याखाली जाणार असल्याचे म्हटले जाते, त्यामुळे सामान्य लोकांना आणि शासनालासुद्धा परवडेल अशा कमी खर्चिक घरांचा विचार या प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे. आपण सारे परिवर्तनशील जगात राहत आहोत. भविष्यातील आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी कल्पकतापूर्वक नवनवीन प्रयोग करीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे समुद्राच्या लहरीपणाला आणि प्रकोपाला बळी न पडता अगदी सहजतेने, आत्मविश्वासाने आणि कल्पकतेने त्याच सागराच्या पृष्ठभागावर बांबू आणि स्टीलचा वापर करून तरंगत्या स्वरूपाची टिकाऊ आणि स्वस्त घरे स्वतःच्या हाताने निर्माण करता येणार आहेत, असे शुभम राठी यांनी सांगितले. हा प्रकल्प तयार करीत असताना आफ्रिकन सागरी किनाऱ्याच्या दृष्टीने अनुकूलता, टिकाऊपणा आणि स्वस्तपणा ही आव्हाने समोर होती. पाण्यावर तरंगण्याचा नियमांचा बारकाईने अभ्यास करून तरंगती वसाहत निर्माण करताना जवळपासच्या स्थानिक साधनसामग्रीचा कटाक्षाने उपयोग करण्याचे सुचवले आहे. ही वास्तुरचना उभारणे अगदी सोपे असून त्यातील जोडणीची कामे सहजगत्या करता येण्यासारखी आहेत. त्या व्यक्तींना आपले घर उभारले असल्याचा आनंद व मालकीपणाच्या भावना जोपासता येणार आहेत. ही कॉम्पिटिशन अशी आहे की एक फाउंडेशन आहे फ्रान्सचं, रॉक री फाउंडेशन म्हणून आहे आणि त्या ती फाउंडेशन काय करते की पुढच्या 50 वर्षात आर्किटेक्चर काय असायला पाहिजे आणि त्याचं जे स्वरूप आहे की पाण्यावरचं, पाण्याखालचं किंवा स्पेसमधलं सगळ्यावर रिसर्च करतात. तर ही कॉम्पिटिशन त्यांनी भरवली होती की जे कोस्ट लाईनला लोक राहतात त्यांचं काही मिसअप झालं तर त्यांची घरं जातात, माल मिळतात, माणसाची हानी होते, तर ती आपण कसं करून वाचवता येईल. हे प्रोजेक्ट असं होतं की जसं पाणी वाढेल त्यांची घरं वर गेली पाहिजे आणि जसं लो टाईड येईल त्यांची घरं नॉर्मलला खाली आली पाहिजे. तर ह्या प्रकल्पामध्ये कसं होणार आहे की काहीही झालं तरी ती घर रे जसं जसं पाणी वाढेल तसं तसं ते. आता मुंबईच्या ह्याच्यात कसं आहे की म्हणतात की आता पुढे मुंबई पाण्याखाली जाणार अर्धी, तर त्यांना कसं आपण सेव्ह करणार, त्या मच्छीमारांना कसं आपण घर त्यांचं त्यांची लाईफ सेव्ह करणार, त्याच्यावर हा प्रोजेक्ट आहे की त्यांनी आता घर अशा पद्धतीने बांधलं पाहिजे की त्यांना स्वतः बांधता आलं पाहिजे, कमी खर्चात झालं पाहिजे आणि ते स्टेबल राहायला पाहिजे. तर सगळ्या क्लायमॅटिक कंडिशनला पण ते ओके पाहिजे. आता कोस्टलाईन आफ्रिकन दिली होती कारण ते इंटरनॅशनल असल्यामुळे त्यांनी कुठली तरी एक जागा सिलेक्ट केली आणि त्याच्यासाठी तुम्ही करा. पण हे ऍप्लिकेबल इंडियाला कारण इंडियाला कोस्टलाईन मोठी आहे, तर हे ऍप्लिकेबल इथं पण होणार आहे. कुठल्याही कोस्टला हे ऍप्लिकेबल आहे. हे हजारो म्हणजे मागच्या वेळेस 18,000 त्यांचं हे होतं रेकॉर्डिंग, ह्यावेळेसच्या अजून त्यांचं अपलोड झालं नाही किती, पण साधारण एक हजारो लोक म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी जवळजवळ 17,000-18,000 लोकांनी याच्यात सहभाग घेतला होता. म्हणजे त्याच्यात आर्किटेक्चर फर्म सुद्धा भाग घेतात, स्टुडंट पण भाग घेतात किंवा काही ग्रुपनी लोक भाग घेतात असं आहे. त्यांनी इंडिव्हिज्युअल घेतलं, त्यांना राऊंड असतात, काही बेसिक राऊंड मधनं काही एलिमिनेट होतात, मग परत त्यांच्यामध्ये ते पुढचं सांगतात की ह्याच्यामध्ये आता तुम्ही ह्याच्यावर काम करा, तो परत त्यांनी रिप्रेझेंट करायचा, परत त्याच्यामधनं शॉर्टलिस्ट होतात, असं करत करत मग त्यांचे वर्ल्ड मधले बरेचसे ज्युरी
सगळ्या जगातले जजेस आणलेले ते त्यांच्याशी इंटरॅक्शन करतात, क्वेश्चन्स विचारतात, त्यांना क्वेरीज विचारतात, आणि ते मोठे मोठे आर्किटेक्ट आहे म्हणून त्यांना त्यातली बारकाई माहिती असते. आर्किटेक्ट म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये ते रिसर्च रिसर्च सेंटर रिसर्च आहे. आर्किटेक्ट तर आहे पण ऍस्ट्रॉनॉलॉजी आहे, बरेच मरीन लाईन वाले लोक आहे. आणि मग ते परत त्यांची राऊंड होते, त्याच्यामधनं त्यांचे सिलेक्शन होतात. ते त्या सगळ्या प्रोसेस मधनं जाऊन त्यांनी इंडियाला रिप्रेझेंट करून वर्ल्ड मध्ये फर्स्ट आलाय. ओके.